लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. माझ्या बरोबर आहेत राज्याचे नगर विकास आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब. सर, लोकसत्ता लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण ज्या समृद्धी महामार्गावर उभे आहोत, गेले अनेक वर्ष हा महामार्ग चर्चेत आहे. कधी हा महामार्ग पूर्ण होणार? पहिला टप्पा असेल किंवा पूर्णपणे असेल, काय सांगाल तुम्ही? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आपण उभे आहोत. हा पहिला टप्पा जो शिर्डीपर्यंतचा आहे हा डिसेंबर 2021 पूर्ण करू आणि डिसेंबर 2022 हा मुंबई नागपूर जो आहे हा कम्प्लीट पूर्ण होईल आणि लोकांसाठी तो खुला होईल. सर, असं फार क्वचित बघायला मिळतं की एखादा प्रकल्प एखाद्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होतोय आणि त्यांनाच तो पूर्ण करण्याचं भाग्य मिळतं. सेना भाजपचं सरकार होतं, तुमच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरू झाला आणि आता पूर्ण होतोय, काय मनात भावना आहेत? समाधान आहे, आनंदही आहे, कारण त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, दोघांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या प्रकल्पाचं काम माझ्याकडे दिलं. आज समाधान आहे की हे हा प्रकल्प नियोजित वेळेमध्ये पूर्ण होईल. हा प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण यांना जोडणारा आहे, त्यामुळे हा या भागाची समृद्धी नक्की करेल. काय वाटतं की कशा पद्धतीनं या सगळ्या महामार्ग पूर्ण झाल्यावर या संपूर्ण राज्याचा विकास होईल? म्हणजे कशा प्रकारे संधी असेल, कसा प्रवास वेगवान होईल किंवा मालाची ने आण कशा पद्धतीनं सोयीस्कर होईल? जे अंतर 14 ते 15 तास लागायचं ते 6 ते 7 तासावर येणार आणि त्याचबरोबर हे अंतर कमी झाल्यामुळे नागपूर, मुंबई, बंदर, JNPT हे सगळं जोडलं जाईल, ट्रान्सपोर्टेशन सुरळीत होईल, त्यामुळे उद्योग इकडे येतील, त्याला चालना मिळेल, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. त्याचबरोबर 20 नोड आपण करतोय, कृषी समृद्धी केंद्र आहेत, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेज असतील, लॉजिस्टिक हब असेल, हॉस्पिटॅलिटी आहे, त्याचबरोबर आरोग्य सुविधा आहे, शाळा आहेत आणि त्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथले इंडस्ट्री देखील तिथे येईल, त्यामुळे तिथे व्यवसाय, व्यापार, उद्यम याला भरभराट होईल. तुमच्या नेतृत्वाखाली हा महामार्ग पूर्ण होतोय, काय सांगाल की आणखी अनेक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये चालू आहेत जे महत्वाकांक्षी आहेत? खास करून सागरी महामार्गाचा उल्लेख गेले अनेक वर्ष किंवा अनेक महिने आम्ही ऐकतोय. आता हा प्रकल्प पूर्ण होत असताना आता तुमच्या पुढे कुठल्या प्रकल्पांवर जास्त लक्ष? कोविडची परिस्थिती असताना देखील राज्य सरकारने कुठलाही कपात केली नाही आणि यामध्ये हा प्रकल्प असेल सागरी महामार्ग जो शिर्डी शिवडी न्हावा शेवा आहे 22 किलोमीटरचा तो आहे, त्याचबरोबर एअरपोर्ट आहे, वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे, कोस्टल हायवे, सगळं काम प्रगतीपथावर आहे, कुठेही विकासाला कात्री लावली नाही मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने महाविकास आघाडीचा. कोकणाला समांतर महामार्गाचा एक उल्लेख, तो एक MSRDC कोकणाला जो ऍक्सेस कंट्रोल रस्ता गोव्याचा आहे तो देखील लवकरच हाती घेतला जाईल, ज्याने जेणेकरून जे होणारे अपघात गोवा मुंबई रस्त्यावर ते थांबतील आणि लोकांना प्रवास सुखकर होईल. हा सागरी महामार्ग नेमका कसा असेल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आता समृद्धी महामार्ग पूर्ण होते त्याची चर्चा अनेक दिवस होती, आता या महामार्ग कोकणाचा ना, कोकणाचा हा तो जो जुना रस्ता जो बंद पडलेला आहे तो MSRDC ते कोर करून त्याच्यामध्ये 2x2 म्हणजे 4 लेनचा रस्ता होईल आणि तो पर्यटनाला देखील चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटन होईल, तिकडे पर्यटनाला चालना मिळेल आणि त्या भागात देखील भरभराट होईल, लोकांना त्याचा फायदा होईल, रोजगार उपलब्ध होईल, व्यवसाय उद्यम वाढेल. या महामार्गाच्या बाजूला भरपूर जागा आहे, इथे बुलेट ट्रेनचा एक प्रस्तावाबद्दल आम्ही ऐकतोय, ते असेल किंवा गॅस पाईपलाईनच्या चर्चेबद्दल? गॅस पाईपलाईन जी आहे ते गेल बरोबर MSRDCचा एक करार झालेला आहे, बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही. धन्यवाद. हे होते एकनाथ शिंदे. बघूया हा महामार्ग लवकरात लवकर किती सर्वसामान्यांकरता खुला होतो ते. लोकसत्ता लाईव्ह साठी प्रदीप पवार सह अमित जोशी, नागपूर.